गम्मा रेसिपीज मध्ये आपले स्वागत आहे. आज आपण संडे स्पेशल राजमा चावल बनवणार आहोत. तर ह्याच्यामध्ये पूर्ण जेवण होऊ शकतं आपलं. तर सुट्टीच्या दिवशी तुम्ही रेसिपी नक्कीच करून बघा. तर त्याच्या सर्वात अगोदर मी राजमा ओव्हरनाईट भिजत ठेवले होते आणि हे कुकरमध्ये मी बारीक गॅसवर एक शिट्टी करून घेतलेली. ह्याच्यामध्ये थोडासा तेजपत्ता, मिरे, लवंग आणि एक मोठी विलायची टाकून ह्याची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि एक शिट्टी करून घेतलेली बारीक गॅसवर. हे अगदी मऊ शिजलेले आहेत राजमा, पाहू शकता तुम्ही. आता बाकीची तयारी करून घेऊया आपण. असे मऊ शिजून घ्यायचे आहेत आपल्याला. हे बारीक गॅसवरती मी एकच शिट्टी करून घेतलेली. आता आपण हे एका भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यात जे आपण खडे मसाले टाकले होते ते सगळे मसाले आपल्याला काढून घ्यायचे आहेत ही भाजी करायच्या अगोदर. भाजी होस्तोपर्यंत आपण भात करून घेऊया. हा बासमती राईस घेतलेला आहे मी, अखंड तांदूळ आहे हा. हा एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आपण. एक वाटी तांदूळ घेतलेला आहे मी आणि ह्याच्यासाठी दीड वाटी पाणी टाकणार आहे. अखंड राईस आहे हा, बासमती राईस आहे. आता हा तांदूळ मी धुवून घेतलेला आहे. गॅसवरती कुकर ठेवलेला आहे. आता कुकरमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप टाकायचंय. ह्याच्यामध्ये 2 तमालपत्र टाकलेत छोटे आणि जिऱ्याची फोडणी द्यायची. आपण जिरा राईस बनवणार आहोत. 1/2 चमचा जिरे टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये. जिरे चांगले तडतडले की आपल्याला ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया. आता हे तांदूळ आपण परतून घेऊया आणि ह्याच्यामध्ये ज्या भांड्याने आपण तांदूळ घेतलेत त्याच भांड्याने आपण 1.5 भांडं पाणी टाकणार आहोत. हे 1.5 वाटी मी पाणी टाकलेलं आहे. आता आपल्याला चवीप्रमाणे मीठ टाकायचं ह्याच्यामध्ये. धुवून घ्यायचंय चांगलं. आता आपण कुकरचं झाकण लावून लो टू मिडियम गॅसवरती आपल्याला एकच शिट्टी करून घ्यायची ह्याची. आता भात होस्तोपर्यंत आपण भाजी करायला घेऊया. सर्वात अगोदर कढईत आपण तूप टाकणार आहोत. 2 चमचे तूप टाकलेले मी. आता ह्याच्यामध्ये तेल टाकणार आहे थोडंसं. ह्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी करायची आपल्याला. जिरं टाकायचंय भरपूर. थोडासा हिंग टाकायचाय. जिरे तडतडले की आपल्याला थोडी हळद टाकायची त्याच्यामध्ये. आणि आपण 2 कांदे एकदम बारीक चॉप करून घेतलेले आहेत. जास्त बारीक केलेला आहे आपण कांदा, वाटणार नाही आहेत आपण कांदा, त्याच्यामुळे जास्त बारीक चिरायचा आहे. 2 कांदे घेतलेले आहेत मोठे. हे आपण तेलामध्ये टाकायचे भाजायला. आता हा आपल्याला कांदा चांगला लाल भाजून घ्यायचा आहे गुलाबी होस्तोपर्यंत. तोपर्यंत आपण हे लसूण घेतलेलं आहे मी, आलं घेतलेलं आहे, थोडं जास्तच घेतलेलं आहे आलं आणि 2 हिरव्या मिरच्या आहेत. ह्याची आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये पेस्ट करून घ्यायची बारीक. आता आपण पेस्ट करून घेऊया बारीक ह्याची. आता हा मोठा एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी, त्याची पेस्ट करणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे खडे मसाले टाकलेले ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपला कांदा भाजत आलेला आहे. आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आपण ह्याच्यामध्ये. चांगलं परतून घ्यायचं आहे आपल्याला हे सगळं. आता भाजत आलेला आहे आपला कांदा. ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकून घेऊया. धना जिरा पावडर टाकायची 2 चमचे. लाल मिरची पावडर आहे. थोडी काश्मीरी मिरची आणि थोडी लाल पावडर टाकणार आहोत आपण. तुम्हाला तिखट कसं पाहिजे त्याच्याप्रमाणे टाकायचंय तुम्ही तिखट. थोडासा किचन किंग मसाला टाकायचा आहे. थोडासा गरम मसाला 1/2 चमचा. थोडी कसुरी मेथी टाकायची. आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटोची पेस्ट केलेली मिक्सरच्या भांड्यात ती टाकून घ्यायची. ची पेस्ट टाकून आपण परतून घेतलंय. ह्याच्यात थोडस आपल्याला पाणी टाकून चांगला परतून घ्यायचा मसाला. आता हे तेल सुटसपर्यंत आपण परतून घ्यायचंय चांगलं. थोडंसं मीठ टाकूया आपण ह्याच्यामध्ये. आपण राजमा शिजवताना अगोदर थोडं मीठ घातलेलंय, त्याच्याप्रमाणे अंदाज घेऊन मीठ टाकायचंय. आता आपला मसाला चांगला परतत आलेला आहे. ह्याच्यामध्ये आपण थोडस बटर टाकायचंय. ही पंजाबी डिश आहे, त्याच्यामुळे पंजाबी डिश मध्ये जास्त करून बटर आणि तुपाचा जास्त वापर असतो. त्याच्यामुळे आपण ती टेस्ट येण्यासाठी बटर टाकलेलं आहे.
थोडी चवीपुरती साखर टाकायची, अगदी थोडी टाकलेली. आता आपला मसाला छान परतलेला आहे, पाहू शकता तुम्ही. तेल पण मस्त सुटलेलं आहे, कलर पण छान आलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जो राजमा उकडून ठेवलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे. पाणी पण आपल्याला ते वापरायचं आहे. थोडंसं आपण पाणी टाकायचं आहे. थिकनेस तुम्हाला जसा पाहिजे त्याच्याप्रमाणे तुम्ही पाणी टाकू शकता. पाहू शकता तुम्ही छान अशी घट्ट आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता हे आपण भातासोबत खाणार आहोत, त्याच्याप्रमाणे तुम्ही थिकनेस ठेवायचा आहे. भाजी आता आपली बऱ्यापैकी तयार झालेली आहे. 5 मिनिटांसाठी फक्त आपण झाकण ठेवून उकळू देणार आहे ह्याला. भाजी आपली तयार झालेली आहे. कोथिंबीर टाकून घेऊया आपण. आता आपला भात पण तयार झालेला आहे. भात पण तयार आहे आपला, पाहू शकता तुम्ही. एकदम मोकळा झालेला आहे, मोकळा झालेला आहे भात एकदम आपला. एक भांडं घेतलेलं आहे मी, हा डब्बा घेतलेला आहे. ह्याला थोडस पाणी लावलेलं आहे, ओलसर केलेला आहे. त्याच्यामध्ये मी भात टाकणार आहे. आता हे असं आपण प्लेन करून घेतलेलं आहे. प्रेस करायचा आहे थोडासा. आता ह्याच्यामध्ये आपण एक अशी वाटी ठेवणार आहोत मध्ये. प्रेस केलेली वाटी मी खाली. आता ह्याच्यावर एक डिश ठेवू. हे परत आपल्याला पलटी करून घ्यायचंय. आता ही वाटी आपण काढून घेऊया. आता आपण भाजी टाकून घेऊया ह्याच्यामध्ये. पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेले ते. आता आपली ही डिश खाण्यासाठी तयार आहे. पाहू शकता तुम्ही किती सुंदर झालेली आहे. ही पंजाबी डिश आहे, राजमा चावल. अशी तुम्ही नक्की करून बघा, मुलांना सुट्टी असल्यानंतर तुम्ही नक्कीच करून बघा ही डिश घरी. थोडस बटर टाकलेलं आहे. आता माझी ही डिश तयार आहे खाण्यासाठी. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या सर्व व्हिडिओ दिसतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.